नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर। बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज काय विशेष? तर आज राज्यभरातल्या पावसासंदर्भातल्या बातम्यांनी आपण सुरुवात करणार आहोत। रायगडमधली पहिली बातमी बघूयात। मुरुड आणि रोह्यामध्ये जोरदार पाऊस बरसतोय। कुंडलिका नदीच्या पातळीत त्यामुळे वाढ झालेली आहे। बाजारपेठ, दुकानं, घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय। मुरुड आगरदांडा रस्ता पाण्याखाली गेलेला आहे, तर मुरुडकडे जाणाऱ्या मार्गावर बोरली इथे रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। रायगडच्या मुरुड आणि रोह्यामध्ये जोरदार पाऊस बरसतोय आणि या पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। मुरुड आगरदांडा रस्ता सुद्धा पाण्याखाली गेलाय, तर तिकडे कुंडलिका नदीपात्रातल्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। यासह मुरुड बाजारपेठेतल्या रस्त्यांवर सुद्धा पाणी साचलेलं आहे। रात्रभर पडलेल्या पावसामुळे अनेक घरांचं आणि दुकानांचं नुकसान झालंय। शिवाय मुरुडकडे जाणाऱ्या मार्गावर बोरली इथे सुद्धा रस्त्यावर पाणी साचले, त्यामुळे रस्त्याला नदीचं नाल्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। यंदा राज्यातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडतो आहे, त्या संदर्भातल्या बातम्या आपण बघणार आहोत झटपट। चिपळूण शहरातील वशिष्ठी नदीवरील बाजार पुलापर्यंत पाणी आलं आहे। मुसळधार पावसामुळे वशिष्ठी नदीचं पाणी जुन्या पुलाला लागलंय, त्यामुळे काही काळ या पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली होती। संगमेश्वर तालुक्याला पावसानं चांगलंच झोडपलंय। गड नदीला आलेल्या पुरामुळे माघजन बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे। आधीच खाडीला भरती, त्यात मुसळधार पाऊस, त्यामुळे नदीच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे। राजापूरलाही पावसाचा चांगलाच फटका बसलाय। कोदवली नदीला पूर आलाय, त्यामुळे जव्हार चौकामध्ये पाणी आलं आहे। अर्जुना नदी ही दुथडी भरून वाहते। नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। काल रात्री झालेल्या पावसानं संगमेश्वर तालुक्याला चांगलंच झोडपलंय। आधीच खाडीला भरती, त्यात मुसळधार पाऊस, त्यामुळे गड नदीची पाणी पातळी वाढली आहे। माघजन बाजारपेठ पाण्याच्या खाली गेली आहे। परभणी जिल्ह्यात सलग 7 तास मुसळधार पाऊस झाला। या ढगफुटी सदृश पावसामुळे रस्त्यावर 2-2 फुटापर्यंत पाणी साचले। गुजरी बाजार, नारायण चाळ, वसमत रोड, जिंतूर रोडवर पाणी साचलंय, त्यामुळे वाहनधारकांना आपली वाहनं पाण्यातच सोडून दिली। शिवाय नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचंही नुकसान झालंय। परभणी ते ताडकळस या मार्गावर बलसा इथल्या पुलाच्या दोन्ही बाजूला 50 फुटापर्यंत रस्त्यावर पाणी वाहत आहे। हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस झाला। या जोरदार पावसामुळे वाई ते उंबर फाटा हा मार्ग बंद पडलाय। या मार्गावर एक जीप पुराच्या पाण्यातून टाकण्याचा प्रयत्न केला असता ती वाहून गेली आहे। यावेळी जीपमधला एक जण झाडाला अडकला, त्याला ग्रामस्थांच्या मदतीनं हाताची साखळी करून पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं। जीप मात्र पुराच्या पाण्यात वाहून गेली। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या असोला ते गोळेगाव मार्गावर पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात कार वाहून गेली। यात औरंगाबादच्या पडोळ कुटुंबातले 2 जण वाहून गेलेत, तर 2 जण बचावलेत। वाहून गेलेल्या वर्षा यांचा मृतदेह सकाळी सापडला, तर 3 वर्षीय मुलाचा शोध सुरू आहे। असोला ते गोळेगाव मार्गावर मुसळधार पावसामुळे असोला ओढ्याला पूर आलाय। परभणीत काल मुसळधार पाऊस झाल्यानंतर आज सकाळी धुक्याची चादर पसरल्याचं दिसलं। हे धुकं इतकं दाट आहे की जवळचं काहीच दिसत नाहीये। वातावरणातील हा बदल नागरिकांच्या आरोग्याबरोबर पिकांच्या आरोग्यासाठीही धोकादायक मानला जातो। यामुळे पिकांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढतो। कालच्या मुसळधार पावसामुळे पिकं पाण्याखाली जाऊन पिवळी पडण्याची भीती व्यक्त केली जात असताना आज धुकं पडल्यामुळे शेतकरी आणखीनच चिंतित आहे। मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भात पुढील 2 दिवस गडगडाट आणि कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे। मुंबईत पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे मुंबईत ऑरेंज अलर्ट दिलाय। 70 ते 120 मिलीमीटर पर्यंत पाऊस होईल असं हवामान खात्याचं म्हणणं आहे। यंत्र एक धक्कादायक बातमी आहे उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून। या ठिकाणी 50 जणांचा वीज पडून मृत्यू झालाय। उत्तर प्रदेशात 27 जणांचा वीज पडून मृत्यू झालाय, तर राजस्थानमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये 23 जणांचा मृत्यू झालाय। राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे। प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे। उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये रविवारी वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून
50 जणांचा मृत्यू झाला. वीज कोसळल्यानंतर उत्तर प्रदेशमधल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये 30 जण ठार झालेत, त्यात प्रयागराजमध्ये 14, कानपूर देहातमध्ये 50, तर कौशंबीमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे फिरोजाबादमध्ये 3 आणि उन्नाव चित्रकूटमध्ये प्रत्येकी 2 जणांचा वीज पडल्यानं मृत्यू झाला. राजस्थानमध्ये सुद्धा वीज पडल्यानं 23 जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी 11 जणांचा मृत्यू एकट्या जयपूरमध्ये झाला. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली, तर जखमींनाही मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कोरोना संदर्भातलीच एक महत्त्वाची बातमी आहे, मात्र ही बातमी भारतातून नाही. कोविड-19 डबल इन्फेक्शनची उदाहरणं जगात आढळायला लागली आहेत. बेल्जियममध्ये एका 90 वर्षीय महिलेला कोरोनाच्या 2 वेगवेगळ्या व्हेरियंटची बाधा झाली. यात त्या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला युकेतल्या अल्फा आणि साऊथ आफ्रिकेच्या बीटा व्हायरसची लागण झाली होती. जगातील ही एकमेव घटना होती, मात्र या घटनेनंतर को इन्फेक्शनचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. युरोपियन क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी काँग्रेसमध्ये या संबंधीचा रिसर्च पेपर सादर झाला आहे, त्यामुळे लसीकरणाबाबत सुद्धा आता शंका निर्माण झालेल्या आहेत. दुहेरी संक्रमण झालेल्या या महिलेचा मृत्यू अवघ्या 5 दिवसात झाला होता. बुलढाणा जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी येते. मलकापूरमध्ये प्रेतांशी बोलण्याचा अघोरी प्रकार समोर आलेला आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अंधविश्वासाचा हा धक्कादायक प्रकार, अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार पुढे येतोय. मृत भाऊ आणि वडिलांच्या आत्म्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. छत्तीसगडहून मांत्रिक बोलावून स्मशानामध्ये हे तंत्रमंत्र करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातली धक्कादायक बातमी. मलकापूरमध्ये आशिष गोठी या व्यक्तीने आपल्या मृत वडिलांच्या आणि भावाच्या आत्म्याशी संवाद साधण्यासाठी म्हणून स्मशानभूमीत तंत्रमंत्र केले. यासाठी रात्री 9 वाजता 3 मांत्रिकांना स्मशानात बोलावलं होतं. हे 3 मांत्रिक रात्री जोरजोरात मंत्र ओरडत असल्यामुळे संपूर्ण गावाला जाग आली. हा प्रकार पाहिल्यावर गाव चांगलाच हादरला. अखेर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी आशिष गोठीचं 3ही मांत्रिकांना ताब्यात घेतलं. अशा प्रकारच्या अमानवी अघोरी अनिष्ट प्रथांचा अवलंब करणे, स्वतः करणे किंवा इतरांकडून कशा कृती करून घेणे हा गुन्हा असून अनुसूचीतील कलम 8 नुसार अशा प्रकारे मंत्रांच्या सहाय्याने भूतपिशाच्या आवाहन करून सर्वसामान्य जनतेच्या मनात भीती निर्माण होईल असं कृत्य करणे हा गुन्हा आहे. याबाबतीत अधिक चौकशी दक्षता अधिकारी आणि पोलीस विभागाने करायला हवी आणि त्यानुसार त्यावर गुन्हा दाखल करायला हवा. अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन स्वतःच्या अंतराळ यानातून अंतराळात फेरफटका मारून परतलेत. त्यांच्या आत्तापर्यंतच्या सर्वात धाडसी मोहिमेत भारतीय वंशाची सिरिशा बांदला त्यांच्या सहकाऱ्यांपैकी एक होती. अंतराळात जाणारी ती भारतीय वंशाची तिसरी महिला ठरली आहे. व्हर्जिन गॅलेक्टिक कंपनीच्या VSS युनिटी नावाच्या अंतराळ यानानं न्यू मेक्सिकोतून उड्डाण केलं होतं. लहानपणी आकाशात पाहून तारे बघायचो, आता मोठे झाल्यावर आकाशातून सुंदर अतिसुंदर अशी पृथ्वी पाहत असल्याचं रिचर्ड यांनी या प्रवासानंतर म्हटले. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.